मन म्हणजे काय रे भाऊ? आता ना सगळीकडे तुम्हाला विचारलं की मन म्हणजे काय, तर मी नेहमी असं म्हणतो की या प्रश्नाचं ना चुकीचं उत्तर असू शकत नाही. तुम्ही म्हणाल ते उत्तर बरोबर आहे, कारण प्रत्येकाची एक वेगळी वेगळी व्याख्या असू शकते. मनाच्या खूप साऱ्या व्याख्या आहेत. मेंदू विज्ञानातलं मन वेगळं, फ्रॉइडने सांगितलेलं मानसशास्त्रातलं मन वेगळं, अध्यात्मामधलं मन वेगळं, तुमचं आमचं मन तर वेगळंच वेगळं. मग आता आपण काय करूया, सगळ्या ज्या व्याख्या आहेत त्याच्यातली सोप्यात सोपी व्याख्या घेऊया, आणि ती सोप्यात सोपी व्याख्या आपल्याला कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी देते. हे कॉग्निटिव्ह सायकॉलॉजीचं माइंड कसं आहे बघा, ही तिवई आहे. ही तिवई कसली आहे? थिंकिंग इमोशन्स बिहेवियर, विचार भावना वर्तन. तुम्हाला दिसतोय तो त्रिकोण समभुज दिसतोय, कारण विचार भावना आणि वर्तन हे जर समभुज असतील तर त्याला म्हणायचं मेंटल हेल्थ. तर मेंटल हेल्थ म्हणजे काय, की विचार भावना आणि वर्तन हे समभुज आहेत, ते बॅलन्समध्ये आहे. ते दिसायला फार छान दिसते, पण असं तुमचं आणि माझं कधीच नसतं. आपल्याला सगळ्या बाजूनी स्ट्रेच चालू होतो बघा, म्हणजे विचार एका बाजूने खेचतात, भावना दुसऱ्या बाजूने. म्हणजे मी समजा डायटवरती असतो ना, आणि मी एका पार्टीमध्ये जातो, आणि तिकडे माझ्यासमोर इतके सारे स्वीट डिशेस मला दिसतात ना, की चालू झाली हो खेचाखेच. की विचार असं सांगत असतात, तू अलीकडेच डाएट करायला सुरुवात केली आहेस, तेव्हा त्याला जरा तू चिकटून राहणे आवश्यक आहे. भावना सांगत असते, अरे कधी येणार परत एवढं चांगलं खाण्याची वेळ. आणि वर्तनाची गोची होते ना त्याच्यामध्ये, की आता मी वर्तन म्हणून काय करू. म्हणून आपलं मन काय करतं, मन ना हा जो स्ट्रेच आहे हा फार काळ पेलूच शकत नाही. म्हणून मन ना पटकन काही ना काहीतरी उपाय शोधतं. एक घेऊया, हा मनाने शोधलेला उपाय असतो, एक घेऊया. आता एक घेतल्यामुळे काय होतो, तो त्रिकोण जरा बरा होतो तात्पुरता, पण मग लगेच स्ट्रेच होतो. आता एक तर घेतला, मग लगेच पुढचा स्ट्रेच चालू होतो. मग एक घेतले काय, चार घेतले काय, प्रॉब्लेम काय? किंवा मग एक कशाला घेतलास, आठवड्यावर एवढं जपलंस ते घालवलंस ना, शेवटी झाला स्ट्रेच चालूच आहे. हे आपण हसलो, पण बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये सततचा जो स्ट्रेच चालू असतो, तणातणी चालू असते, त्यालाच आपण म्हणतो तणाव, अर्थात डिस्ट्रेस. म्हणजे ताणलेला त्रिकोण म्हणजे डिस्ट्रेस. आणि मग तो कधी जर फाटला तर त्याला म्हणायचं डिसऑर्डर. तो विचाराच्या बाजूने फाटला तर थॉट डिसऑर्डर, भावनेच्या बाजूने फाटला तर मूड डिसऑर्डर, वर्तनाच्या बाजूने फाटला तर बिहेवियरल डिसऑर्डर. मग असं फाटल्यावरती सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट लोक, म्हणजे आम्ही लोक काय करतो, आम्ही शिवतो अदृश्य दोऱ्याने, आणि त्याला परत असं नीट आणतो. कधी कधी वण राहतात, कधी कधी राहत नाहीत. म्हणजे आपल्याला दिसेल की हेल्थ, डिस्ट्रेस आणि डिसऑर्डर ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला हा त्रिकोण सांगतो. आता मजा अशी आहे, ह्याच्यातल्या थिंकिंगला, कॉग्निशनला आपली परंपरा म्हणते ज्ञान, इमोशन्सना परंपरा म्हणते भक्ती, आणि बिहेवियरला परंपरा म्हणते कर्म. सोपं आहे बघा, म्हणजे ज्ञान, भक्ती आणि कर्म. आता मजा काय आहे, की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ना आपापलं इन्क्लिनेशन असतं. देर आर सर्टन पीपल हु आर थिंकिंग इन्क्लाइन. म्हणजे ना हे कसे ओळखायचे सांगतो, की कुठल्याही कार्यक्रमाच्या नंतर ते येतात आणि ते मला म्हणतात चांगली पुस्तकं कुठली येतो वाचायला, ते थिंकिंग इन्क्लाइंड असतात. हं, नंतर काही असतात ना ते भावना असतात, ते म्हणतात तुमचं ऐकलं ना इतकं छान वाटलं, हा हे इमोशनल आहेत. आणि काही जण म्हणतात ती पुस्तकं विस्तकं सांगू नका, काय करायचं ते सांगा. म्हणजे बघा, ते असतात ना ते कर्मवाले असतात. म्हणजे काही थिंकिंगवाले असतात, काही इमोशन्सवाले असतात, काही बिहेवियरवाले असतात. महत्त्वाची गोष्ट काय आहे, या सगळ्यांचं एकत्र येणं किंवा एक जीव होणं, त्याला म्हटलंय योग. योग म्हणजे जोडणं. म्हणजे कर्माचा कर्मयोग केव्हा होतो, तर ते वर्तन करत असताना अनुरूप विचार आणि अनुरूप भावना आल्या की योग झाला. अनुरूप विचाराला सार्थ कृतीची आणि भावनेची जोड मिळाली की ज्ञानयोग झाला. त्यामुळे योग म्हणजे जोडणं, जुळणं. म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीच करायला पाहिजेत. हे जे ऋषी होते ना आपले जुने, तर ऋषीमध्ये ऋषभ आणि ऋषी, ऋषभ म्हणजे बैल, तर सगळे ऋषी शेती करणारे होते.
त्याच्यामुळे नांगराच्या पुढे आहे तो ऋषभ आणि पाठी आहे तो ऋषी, अशी गंमत आहे. त्यामुळे जे सगळे ऋषी होते ते ज्ञानमार्गी जरी असले तरी ते सगळेजण काम करायचे, म्हणून त्यांचा वर्ण हा ज्ञानमार्गी असल्यामुळे ते शुक्लवर्णी होते आणि शेतात काम केल्यामुळे कृष्णवर्णी होते. थोडक्यात ते गव्हाळी रंगाचे होते कारण ते हातानेही काम करायचे, फक्त मेंदूने काम नाही करायचे. आणि तुमच्या माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही की तुम्ही आणि मी हाताने काम करणं बरंचसं सोडून दिलेलं असतं. त्यामुळं जर आपल्याला हा त्रिकोण चांगला ठेवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला जुळणं महत्त्वाचं आहे. पण तरीसुद्धा म्हणजे कृष्ण हा शब्द आहे ना, तो कृषी शब्दापासून आला आहे, म्हणून कृष्णाचा रंग हा सावळा आहे. आणि म्हणून कृष्ण हा सुद्धा एका बाजूला गीता सांगतो, मजेशीर गोष्ट, पण रोज संध्याकाळी महाभारत युद्धाच्या मध्ये हा जो कृष्ण आहे हा घोड्यांची काळजी घेतो, कारण त्याची भूमिका त्यावेळी सारथ्याची असते. म्हणून मी तो तिथे म्हणत नाही की मी एवढा वेदांत बिदांत सांगितला अर्जुनाला, आता मी चार नोकरांना सांगेन की माझं एवढं काम करा. तर तो तिथं तुम्हाला तो काम करताना आपल्याला दिसतो, तरी सुद्धा इन्क्लिनेशन राहतच. म्हणजे ऋषींच्या मध्ये सुद्धा गंमत आहे, ब्रह्मर्षी म्हणजे जे कॉग्निटिव्ह आहेत ते, राजर्षी म्हणजे जे बिहेवियर. जनक हा राजर्षी होता कारण तो इसेन्शियली एक्झिक्युटिव्ह होता, चीफ एक्झिक्युटिव्ह होता ना राजा म्हणजे. त्यामुळे जनक हा कर्मयोगी होता कारण तो थ्रू बिहेवियर तो काम करायचा. नारद हे देवर्षी, ते इमोशन्सच्या द्वारे काम करायचे, म्हणून नारदांच्याकडे वीणा असते. आणि अगस्त्य ऋषी, अत्री ऋषी हे ज्ञानी, म्हणून आपल्याला वेदर्षी, राजर्षी, ब्रह्मर्षी अशा प्रकारचे डिव्हिजन, ते सुद्धा कॉग्निटिव्ह इमोटिव्ह बिहेवियर असे केलेले आहे. म्हणून कृती करताना भावना हवी. रामकृष्णांनी फार छान सांगितलं, ते असं म्हणतात कोणतंही काम करताना सद्भावनेचं तेल हाताला लावा, तरच तुम्हाला कामाचा फणस नीट सोलता येईल. म्हणजे फक्त जोडणं महत्त्वाचं नाही तर एकजीव होणं महत्त्वाचं आहे, कारण जोडता तो खूप येईल. डार्विन नावाचा जो आपला शास्त्रज्ञ होता, इव्होल्युशन उत्क्रांतीवाला, तर त्या डार्विनचा एकदा वाढदिवस होता बरं का, तर त्याच्या शिष्यांनी असं ठरवलं की डार्विनला आपण काहीतरी एक गमतीदार भेट देऊ आणि त्याची टेस्ट घेऊ. मग त्यांनी काय केलं, वेगवेगळ्या प्राण्यांच्या डिसेक्शन केलं, त्याच्यातले वेगवेगळे पार्ट्स असे तयार करून एक प्राणी तयार केला, डिसेक्ट केलेला, आणि ते डार्विनकडे घेऊन गेले. ते म्हणाले आम्हाला नवीन प्राणी सापडलेला आहे आणि तुमच्यासाठी आम्ही तो वाढदिवसाच्या दिवशी आणलेला आहे. डार्विनने पाहिलं, त्यांनी जोडलेले होते ना सगळे पार्ट्स, तर डार्विनने त्यांना प्रश्न विचारला, डज धिस क्रीचर हम, हम म्हणजे हा तो गातो का, तुम असं करतो का, तर ते म्हणाले येस इट डज, करतो. तर मग डार्विन असं म्हणतो, देन द नेम ऑफ दिस क्रीचर मस्ट बी हमबग. तर म्हणजे तुम्ही फक्त कृत्रिम दृष्टीने एखादी गोष्ट जोडलीत तर त्याच्यामध्ये प्राण येत नाही, त्याच्यामध्ये भावना जी असते ती भावना प्राण आणते. विनोबा असं म्हणतात की नोट हा कायद्याचा कागदाचा कपटा असतो, त्याच्यावरती भावनेचा शिक्का उठल्याखेरीज नोटेला किंमत येत नाही. तर त्यामुळं भावना, विचार आणि वर्तन एकजीव होणं ही गोष्ट खूप महत्त्वाची. आता आपण आपल्या या त्रिकोणाचं रूपांतर पिरॅमिडमध्ये करूया. पिरॅमिडमध्ये काय आहे बघा, बॉडी फिजिओलॉजी, चौथा भाग मिळाला आपल्याला, की ही फिजिओलॉजी आहे, म्हणजे आपली जी शारीरिक सिस्टीम आहे ती शारीरिक सिस्टीम आली, आता हा पिरॅमिड झाला. आता काय झालं, हेल्थ मीन्स बॅलन्स पिरॅमिड. आणि पुरुष हा जो शब्द आहे ना, त्यातला जो पूर आहे तो रामपूर नागपूरवाला पूर आहे. म्हणजे पुरुष शब्द कशातून आलेला आहे, तर पुरुष हा शब्द राहण्याचं ठिकाण, त्यामुळे आपलं शरीर हे आपलं राहण्याचं ठिकाण असल्यामुळे शरीर माध्यम खलु धर्म साधनम, शरीर जर चांगलं असेल तर ते महत्त्वाचं आहे. म्हणून टोटल हेल्थ ही पिरॅमिड आहे. मग आपलं हे मन कसं आहे, ज्ञानेश्वर लिहितात, देवा हे मन कैसे केवडे, ऐसे म्हणो तरी न सापडे, एरवी राहटता थोकडे, त्रैलोक्य एवा. शोधायला गेलो तर सापडत नाही बेटा हे मन, आणि ह्याला भरकटायला त्रिभुवन तोकडं पडतं. पुढं जाऊन आपल्याला ज्ञानेश्वर सांगतात मन कसं आहे, जे बुद्धी ते सळी, सळी म्हणजे विचलित करतं, निश्चया ते ढाळी, म्हणजे निश्चयाला टिकू देत नाही ते मन,
म्हणून ऐसे कैसे घडेल जे मर्कट समाधी घेईल. मन इतकं चंचल आहे की ते माकडासारखं आहे, त्याला एकत्र बसवणं कठीण आहे. पुढे ज्ञानेश्वर लिहितात, जे विवेकाते भुलवी संतोषाशी चाडे लावी, म्हणजे संतोषालाही ते हाव आणत असं जे सगळं मन आहे. मनाचं तुम्ही जर ज्ञानेश्वरीमधलं वर्णन वाचलं तर आपल्याला, म्हणजे माझे दोन मतं आहेत. पहिलं मत असं आहे की बुद्धदेव हे जगातले पहिले कॉग्निटिव्ह सायकोलॉजिस्ट, जगातले पहिले कॉग्निटिव्ह सायकोलॉजिस्ट हे भगवान बुद्ध, मराठीतले सायकोलॉजिस्ट ज्ञानेश्वर पहिले. कारण त्यांनी इतकं सगळं मनाचं वर्णन केलेलं आहे. मग आपल्याला ज्ञानेश्वर सांगतात, ते मन आपुला स्वभाव सांडील काही, म्हणजे बदलेल का मन. आणि तुमच्या माझ्या पुढचा प्रश्न आहे ना की सगळं ऐकायला छान आहे हो, पण मग ना ते सगळं करायचं कसं. म्हणजे मला तर खूप वेळा लोक म्हणतात, बरं का, कळतं हो सगळं पण वळतच नाही. मराठीतला एक अमर अशा तऱ्हेचा शब्दप्रयोग आहे, हां, की कळतं हो सगळं पण वळतच नाही. आता मला असं कोणी सांगितलं की मी त्यांना म्हणतो, प्रश्न वळण्याचा नाही आहे, प्रश्न कळण्याचाच आहे. त्यामुळे बहुतेक आपल्याला कळतच नाही आहे, कारण कळलं तर वळायला प्रॉब्लेम नसतो कधीच. त्यामुळे मग पुन्हा आपण आपलं कळणं तपासून बघूया. तर तेव्हा आपल्याला ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की मनाला जर वळवायचं असेल तर काय करायला पाहिजे. पहिला शब्द आहे गोडी गुलामीनं, म्हणजे हा शब्द गोडी गुलामीनं ज्ञानेश्वरांचा नाही आहे, पण ज्ञानेश्वर आपल्याला सांगतात, म्हणून स्वानुभवूची कौतिके दावीत जायचे. म्हणजे स्वतःचा अनुभव सांगत सांगत, गप्पा सांगत सांगत त्या मनाला पुढे घेऊन जा. कोड कौतुकाने स्वानुभव सांगत त्याला पुढे जा. मग संयम आणि निग्रह आलाच हो. आता संयम म्हणजे काय आणि निग्रह म्हणजे काय, तर निग्रह याचा अर्थ एखाद्या गोष्टीला नाही म्हणणं, जे भयंकरच कठीण, आणि संयम ह्याचा अर्थ एखाद्या गोष्टीचा आस्वाद हा जरुरी पुरता घेणं. तर ही गोष्ट मात्र ते म्हणतात की मनाला, मनासाठी फार महत्त्वाची. निग्रह नाही, संयम नाही, तर मन काही तुमच्या ताब्यात येणार नाही. तिसरी गोष्ट आहे अभ्यास. आता अभ्यासाला म्हटलंय तपस. तपस हा जो शब्द आहे संस्कृतमधला, खूप छान पद्धतीने वापरलाय. क्रियेच्या पातळीवरती, बिहेवियरच्या पातळीवरती तपस म्हणजे कर्मकांड, विचारांच्या पातळीवरती तपस म्हणजे डीप कंटेम्प्लेशन, म्हणजे मनन करणं, मनामध्ये घेणं, ह्याला तपस म्हटलेलं आहे. त्यामुळे वृत्ती शिकताना तपसची पाहिजे. आणि वैराग्य याचा अर्थ की वाहून न जाणं. एवढं जर केलं तर ज्ञानेश्वर म्हणतात की या मनाचं काहीतरी आपल्याला नीट करता येईल. आणि म्हणून मनाला नेहमी इन्व्होक करा, मनाला आवाहन करा की हे मना आमच्याशी सहकार्य कर. वेद आपल्याला असं सांगतात की मी हे मनन करतो असं जो जाणतो तोच आत्मा. अथ यो वेदम इदम मनवानिति स आत्मा मनोस्य दैवम चक्षुः. म्हणजे मी हे मनन करतो असं जो जाणतो तोच आत्मा, आणि मन हा याचा दिव्य चक्षू आहे. त्यामुळे शेवटी मनच खूप महत्त्वाचं आहे, आणि मनाच्या द्वारेच आपल्याला पुढे जायचं आहे. मनाच्या द्वारे ज्ञान मिळतं यासाठी तर उपनिषदांमध्ये खूप छान सांगितलेले आहेत, की प्रत्येक उपनिषदामध्ये सांगितलं आहे की मन हे का महत्त्वाचं आहे, का महत्त्वाचं आहे. आता आपण मगाशी जी आकृती पाहिली ती स्टॅटिक होती ना, आपला पिरॅमिड. पण खरे आपण स्टॅटिक असतो का? जीवन स्टॅटिक असतं का? नाही. बघा काय होत असतं, विचार भावना वर्तन, विचार भावना वर्तन. खरं म्हणजे तो त्रिकोण नाही आहे, खरं काय आहे, इट्स अ सर्कल. म्हणजे विचारातून भावना निर्माण झाली. बघा, विचार म्हणजे इंधन, भावना म्हणजे ठिणगी. इंधन आणि ठिणगी एकत्र झाली की काय निर्माण होते, ऊर्जा. ऊर्जा काय देते, बदल. ते बदल म्हणजे वर्तन. सोपं आहे समजायला बघा. आता आपलं कधी कधी कसं असतं, इंधन असतं पण ठिणगी नसते. म्हणजे ना, माझा एक मित्र आहे, तो असं नेहमी म्हणतो की मला सिगरेट सोडायची आहे रे. मग मी त्याला म्हणतो कधी सोडणार, तो म्हणतो विचार चालू आहे. सो ही जस्ट थिंकिंग. हां, म्हणजे त्याच्याकडे इंधन आहे पण ठिणगी नाही पडलेली. पण त्याची एक छोटी मुलगी आहे, तिचा वाढदिवस आहे, आणि ती आदल्या दिवशी ती बाबाकडे जाते. बाबा तिला म्हणतो तिचा की अरे तुला उद्या काय प्राईज पाहिजे, भेट काय देऊ. तर ती म्हणते बाबा तू सिगरेट सोड, तीच सगळ्यात मोठी भेट. की ह्याला लगेच काय होतं, आह ठिणगी पडली. मग वर्तन बदलतं. त्यामुळे इंधनाबरोबर ठिणगी पडणं आवश्यक असतं, आणि ती ठिणगी पडत ठेवणं फार महत्त्वाचं असतं, बरं का. म्हणजे त्याच्यासाठी ऊर्जा लागते, त्याच्याकडे आपण येऊ. पण मुळामध्ये आता आपण जो कोण बघतोय बघा, तर तिथे आपल्याला दिसेल की थॉट, इमोशन आणि बिहेवियर हे नेहमी कसे फिरतात, असे फिरतात. आता बघा, समजून घेऊ आपण. आपण सगळे जेव्हा जन्माला आलो
तेव्हा आपला हा कोण छोटा होता की नाही? छोटा होता, म्हणजे सगळ्या बाजूने तो छोटा होता, त्याचा व्यास परिघ छोटा होता. आपण जसे मोठे झालो तसं काय झालं, या कोणाचा परिघ वाढला. आता बघा, ही जी हे जे वाढलं ना, याला म्हणतात ग्रोथ, कारण ही फिजिकल आहे. आणि विचार, भावना, वर्तन हे जे असं वाढलं, याला म्हणतात डेव्हलपमेंट. आपण खूप वेळा विचार हे शब्द वापरतो पण अर्थ आपल्याला माहीत नसते. म्हणून ग्रोथ इज फिजिकल, डेव्हलपमेंट इज सायकोलॉजिकल. आणि म्हणून ग्रोथ आणि डेव्हलपमेंट दोन्ही चांगले व्हायला पाहिजेत, तर हा शंकू, हा कोण, हा व्यवस्थित पद्धतीने जाईल. म्हणजे आता तुमच्या लक्षात येते की दोन प्रकारच्या ऊर्जा लागतात. एक ऊर्जा शरीरातून येणारी, ही म्हणजे ही दीक्षित दिवेकरांची ऊर्जा, हां, म्हणजे मेटाबॉलिझममधून जी येते ती, कॅलरीजमधून जी येते ती. आणि विचार, भावना, वर्तनाची जी आहे ती न्यूरोकेमिकल ऊर्जा. आता या दोन्ही ऊर्जा जर व्यवस्थितपणे चालल्या तर त्याला आपण म्हणायचं हेल्थ, की त्या लयबद्धपणे चालल्या पाहिजेत. आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की हा जो परिघ आहे हा वाढत जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, आपण जन्मलो तेव्हा एवढे एवढे होतो, आपला परिघ छोटा होता. मग आपण जर शिकत गेलो तर शिक्षणाचा खरा हेतू काय आहे, या परिघाला वाढवणं हा आहे, विस्तार आहे. आणि मग असा विस्तार करत करत किती विस्ताराला वाव आहे बघा, तर ह्या अमर्याद वाव आहे. म्हणून डेव्हलपमेंट जी असते तिला कधीच बंधन नसतं. आणि म्हणून शिक्षणाची जी विनोबांनी फार सुंदर व्याख्या केली आहे, शिक्षण म्हणजे आवळ्या एवढ्या शून्याचे रूपांतर भोपळ्या एवढ्या शून्यात करणे. एक्सपान्शन, विस्तार. छोटंसं असतं ते आवळ्या एवढं शून्य आहे, मग ते होत होत भोपळ्या एवढं झालं, तुम्ही शिकलात. त्यामुळे शिक्षण म्हणजेच विस्तार. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ब्रह्मन हा जो शब्द आहे त्यातला बृह हा शब्द म्हणजेच विस्तार. त्यामुळे ब्रह्मन ह्याचाच अर्थ विस्तार, शिक्षण याचाच अर्थ विस्तार. आता विस्तार कसला बघूया आपण. वर्तनाचा विस्तार म्हणजे काय? वर्तनाचा विस्तार म्हणजे कौशल्य वेगवेगळ्या प्रकारची शिकत जाणं. दुसरी पायरी, त्यामध्ये प्रावीण्य मिळवणं. तिसरी पायरी, जे करतो आहोत त्यामध्ये तन्मय होणं. आणि चौथी पायरी, ते दुसऱ्याला देणं. की झालं वर्तनाचा विस्तार. भावनांचा विस्तार म्हणजे काय? स्वतःच्या भावनांची जाण आणि नियोजन, समोरच्या व्यक्तीच्या भावनांची जाण आणि भान, व्यक्तीकडून समष्टीच्या भावनांची जाण आणि भान. म्हणजे फक्त माझ्याच इमोशन्स नाही समजून चालणार, सगळ्या लोकांच्या इमोशन्स समजून घेणं आणि व्यक्तिगत मालकीच्या भावनेचा लोप. हे माझं, हे माझं, हे माझं, या भावनेचा लोप, म्हणजे भावनेचा विस्तार झाला. आणि विचारांचा विस्तार म्हणजे काय? स्वयंकेंद्रित विचारांकडून स्वार्थाला परार्थाची जोड देणं आणि परार्थाकडून परमार्थाकडे जाणं, म्हणजे विचारांचा विस्तार झाला. आता तुम्ही मला सांगा, मानसिक आरोग्य आणि अध्यात्म वेगळं काय? दोन्हीकडे विस्तार आहे ना, बरोबर आहे. आपण इकडे फक्त ब्रह्मन वगैरे शब्द नाही वापरलेला, पण मानसिक आरोग्यसुद्धा आपल्याला हेच सांगतं की भावनांचा विस्तार करा, वर्तनाचा विस्तार करा, विचाराचा विस्तार करा. विस्तारामध्येच शिक्षण आहे, ही गोष्ट फार महत्त्वाची. भावनांचा विस्तार करत असताना मी स्वतः स्वयंकेंद्रित भावनांमध्ये नाही अडकून राहणार. मला ज्ञानेश्वर म्हणतात, ज्ञानेश्वर तर फारच ग्रेट ना, त्यांचं असं असणार तो, म्हणजे त्यांचा परिघच आपल्याला काढता येणार नाही. कारण म्हणून ज्ञानेश्वर आपल्याला काय म्हणतात, विश्वाची अर्थ माझी या मनी उमटले. ज्ञानेश्वरच म्हणू शकतात, कारण त्यांचा परिघ आहे तो विश्वाचा आहे. बुडती हे जन पाहावे ना डोळा, हे सगळे जे संत म्हणतात, कारण त्यांच्या परिघाचा विस्तार खूप जास्त असतो. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला बॅलन्स ठेवायचं आहे. म्हणजे आपण जर बघितलं ना, हे बघा आता आपला हे असं फिरतंय ना, तर आपल्या या जीवनामध्ये दोन प्रकारचे फोर्सेस असतात या सर्कलला. काही असतात ते सेंटरकडे घेऊन जाणारे असतात, ते स्वयंकेंद्रिततेकडे घेऊन जाणारे असतात, आणि काही विस्ताराकडे घेऊन जाणारे असतात. सोपं, सेंट्रीपेट्रल फोर्सेस, सेंट्रीफ्युगल फोर्सेस. सेंट्रीपेट्रल म्हणजे स्वतःकडे आणणारे, सेंट्रीफ्युगल म्हणजे स्वतःकडून बाहेर नेणारे. यांचा बॅलन्स म्हणजे तुमच्या सर्कलला लय आली. आता सेंट्रीपेट्रल म्हणजे प्रवृत्ती, सेंट्रीफ्युगल म्हणजे निवृत्ती, अध्यात्मातले शब्द. तेव्हा सेंट्रीपेट्रल जे आहे
ते तुम्हाला स्वतःच्या केंद्राकडे आणतं, त्यामुळे ती प्रवृत्ती आहे, मी 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 मी. आणि जे सेंट्रीफ्युगल आहे ती निवृत्ती आहे, म्हणजे माणसाला काय करायला पाहिजे, प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोघांची पण सांगड घातली पाहिजे. म्हणजे विनोबा आपल्याला खूप छान सांगतात, ते म्हणतात की प्रवृत्तीचा प्रवास आहे पण निवृत्तीचा ध्रुवतारा आहे. तेव्हा प्रवृत्तीच्या मार्गानेच प्रवास करावा माणसानं, मग हळूहळू हळूहळू स्वतःचं जे परिघ आहे तो विस्तारत 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 पुढे न्यावा. म्हणजे या सगळ्यामध्ये कुठले कुठले महत्त्वाचे शब्द येतात बघा. पहिला शब्द कुठला येतो? बॅलन्स. दुसरा शब्द कुठला येतो? इंटिग्रेटेड बॅलन्स, संतुलन. समतोल हा तात्पुरता आहे, संतुलन हे जास्त टिकाऊ आहे. ताल आणि तोल म्हणजे हार्मनी आणि लय म्हणजे रिदम. या सगळ्या गोष्टी आपण सौंदर्याला आणि कलेला लावतो पण आरोग्याला आणि जीवनाला लावत नाही. की जगण्याची लय आहे, रोजच्या दिवसाची लय आहे, व्यक्ती कुटुंब समाज या सगळ्यांना लय आहे. आणि मेडिकल सायन्स याला काय म्हणतं? होमिओस्टेसिस. होमिओस्टेसिस हा मेडिकल शब्द आहे, त्याचा अर्थ तोच आहे. म्हणून ही लय देणारी तत्व कोणती? ही लय देणारी तत्व म्हणजे जीवनमूल्य. जी आपल्याला ही लय देतात आणि जी लय आपल्याला विस्तारायला तो परीग मदत करतात, त्यालाच आपण काय म्हणतो? मार्गदर्शक तत्व किंवा व्हॅल्यूज